नमस्कार, मी अलका चौधरी। सर्व विद्यार्थी मित्र व पालक बंधू भगिनी, मी आपणाला सांगू इच्छिते की आपल्याला यावर्षी सहलीला मुलांना न्यायचं आहे आणि ही सहल तोरणमाळा नेणार आहोत। आणि या सहलीला ज्यांना यायचं असेल त्यांनी आपला सहभाग, आपलं नाव यादीत द्यायचं आहे। चला तर मग, कोण येणार सहलीला? मोक्षदा, तू येशील? हो टीचर, मला यायचं तर आहे, पण मला घरी जाऊन आईवडिलांची आधी परवानगी घ्यावी लागेल, तरच मी येऊ शकेल। बरं बरं, ठीक आहे, मी तुझ्या आईला विचारते। आई जर हो म्हटलीस तू येशील ना, काय हरकत आहे? पण मला वडिलांना पण तर विचारावं लागेल, जर ते हो म्हटले तरच मी येणार। बरोबर, अगदी बरोबर मोक्षदा। जेव्हा आपल्याला कोणतंही कार्य करायचं असलं किंवा कुठे जायचं असलं तर आपण आपल्या घरातल्या वडीलधाऱ्या व्यक्तींच्या परवानगीशिवाय जात नाही, ते कार्य करत नाही, कारण त्यांचा होकार असणं हे खूप गरजेचं असतं। परंतु कधीकधी असंही होतं की आपल्याला एखादं कार्य करायचं असतं, एखादी गोष्ट करायचीच असते, अगदी मनातून इच्छा असते आपली ती, पण घरातली परवानगी नसल्यामुळे, आईबाबांची परवानगी नसल्यामुळे आपण मात्र ते करू शकत नाही। आणि तेव्हा असं मनात येतं ना मोक्षदा, की असं काहीतरी चमत्कार घडला पाहिजे आणि मला परवानगी मिळायला पाहिजे आणि मी ते काम केलं पाहिजे, असं होतं कधी कधी। बरोबर, हो। आणि तसंच झालं आहे या आपल्या चौथीच्या बालभारती या विषयातल्या पाठ क्रमांक 2 मधील बोलणारी नदी या पाठातील लीलाबाबत। लीला ही तुमच्या एवढीच एक मुलगी आहे आणि तिला काहीतरी करायचं आहे। ती अतिशय खोडकर अशी मुलगी आहे आणि तिला नवीन नवीन युक्त्या ह्या सुचत असतात आणि त्या युक्त्या ती अजमावण्याचा जेव्हा प्रयत्न करते तेव्हा मात्र तिला घरातून परवानगी मिळत नसते आणि त्यावेळेस ती प्रयत्न करते आणि ते काम करण्यासाठी जी तिची ओढाताण असते आणि त्यातून तिचे जे संवाद आहेत ते खूप मजेशीर आहेत आणि ते सर्व आपल्याला पाहायचं आहे। ह्या लीलाच्या संवादांचा अभ्यास करायचा आहे तो बोलणारी नदी या पाठातून। पाठ अतिशय सुंदर आहे आणि या पाठात आपल्याला या पाठाचं हावभावयुक्त प्रकट वाचन, संवादांचं सादरीकरण, पाठात आलेल्या नवीन शब्दांचा अर्थ समजून घ्यायचा आहे आणि ते संवाद नाट्यीकरण रूपात सादर करायचे आहेत। या सर्व हेतूंसाठी हा पाठ आपल्याला शिकायचा आहे। चला तर मग पाहूया या लीलाच्या संवादांचा आणि तिच्या या सर्व घटकांचा, तिच्या ह्या सर्व घटकांचा अभ्यास।